मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जोगतीन गौरीला सांगते पाप तर झालंच आहे जा परंतु कुणाच्या हातनं ज्याच्या हातून झालं त्याच्या हातनं की आणखी कुणाच्या आणि ते ऐकून शालिनीला मोठा धक्काच बसतो तर जोपतीन सांगते पाप करणारे हात वेगळे आणि पाप घडवून आणणारी शक्ती वेगळीच आहे ही घराचा नाश करणारी शक्ती आहे ते ऐकून शालिनी मनाशीच म्हणते एक गप निगीथून एवढा आटापिटा करून सगळं काही जमवून आणलं आहे त्याचा सत्यानाश करू नकोस तर जोगतीन सांगते हे सगळं नाश घडवून आणणारं संकट आहे गौरी घाबरतच म्हणते मग यातून बाहेर पडण्याचा मार्ग तूच सांग की जोगतीन म्हणते मी तर तेच शोधत होते परंतु आज पहिल्यांदा देवी आई तुझ्यासाठी मला संकेत देईना झाली आहे या जंगलातून बाहेर पडण्याचा मार्गच दिसत नाही आता हे माझ्या हातातलं नाही हे माझ्या कळण्यापलीकडचं आहे तर गौरी म्हणते तूच असं म्हणालीस तर मी कुठे जाऊ तर जोगतीन सांगते आता जपायला पाहिजे कारण कोणतीही वेळ काल सांगून येत नाही पण तू काळजी करू नकोस तू तिची लेख आहेस काहीतरी मार्ग नक्कीच निघेल असं म्हणत जोगतीन मोठमोठ्याने अंबाबाईचा उदोउदो करत असते तर इकडे माई खूप नाराज असतात आणि दादांना विचारतात तुम्ही असे शांत कसे राहू शकता त्यावर दादा म्हणतात ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्या गोष्टींचा त्रास करून घेऊन काही फायदा आहे का तुम्ही पण शांतच व्हा आणि त्याच वेळेला शालिनी तिथे येते तिला पाहून माई म्हणतात तू कशाला आली इथेस, जा निघून आम्हा दोघांना शांतपणे बसू देत त्यावर शालिनी म्हणते मी काही तुमच्या डोक्याला ताप करायला नाही आले जे काही घडलं त्याबद्दल मलाही खूप वाईट वाटलं म्हणून मी इथे आले तर माई म्हणतात मला तर वाटतं तुला आनंदाच्या उकळ्याच फुटत असतील शालिनी म्हणते मला आनंद का होईल तुम्ही हे काय बोलताय मी काय या घराची शत्रू आहे का, का? उलट मला वेगळ्याच गोष्टीची भीती वाटत आहे कारण हे घर तुम्ही खूप कष्टाने उभं केलं आहे मला तर असं वाटतं आपण सगळेजण झोपल्यानंतर जयदीपदाजी येतील आणि या सगळ्या वाड्याला आग लावून टाकतील ते ऐकून माई शालिनीवर भडकतच म्हणतात तुझ्या जिभेला काही हाड वगैरे आहे की नाही काही पण काय बोलतेस तर शालिनी म्हणते माझ्यावर ओरडून काय होणार आहे कसं का असे ना पण हे माझ्या डोक्यावरचं छप्पर आहे कुणाची मला काळजी नसेल परंतु या घराची मला काळजी आहेच त्यावर माई म्हणतात त्याची काळजी करण्याची तुला काही गरज नाही हे घर सांभाळायला आम्ही दोघेजण समर्थ आहोत चल लगेच इथून निघून जा तर शालिनी म्हणते ठीक आहे परंतु जाता जाता एक सांगते रावणाने सोन्याची लंका उभी केली होती पण त्याचा त्याला गर्व झाला आणि त्याने स्वतःच्या हाताने ती लंका जाळून टाकली आता दाजींचं सुद्धा असंच झालं आहे हे सगळं विश्व त्यांनी उभं केलं आणि त्याचाच त्यांना गर्व झालं आहे आपल्या घराची कुलदैवता आपल्या देवीला घराबाहेर काढण्यापर्यंत त्यांची मजल गेली आणि मग तुम्हा दोघांना घराबाहेर काढायला त्यांना असा कितीसा वेळ लागणार आहे मी काय म्हणते या रावणाने ही लंका भस्म करण्याच्या अगोदर आपण त्या रावणाचं डोकं ताळ्यावर आणायला हवं तर माई शालिनीकडे खूप रागाने पाहतात तर शालिनी तेथून निघून जाते तर इकडे गौरी स्वयंपाक करत असते आणि विचार करते जोगतीन तर म्हणाली तिलाही यातून काही मार्ग दिसत नाही मग हे सगळं थांबणार कसं तेवढ्यात गौरीला चटका बसतो तर लगेच शालिनी तिथेच म्हणते बसला का चटका अगं हे सगळे ना दैवाचे चटके आहेत मला तर वाटतं तुझं नशीबच फिरलं आहे गौरी रागानेच म्हणते फिरलं तर फिरू देत तुम्ही तुमचं काम करा निघा इथून तर शालिनी म्हणते तेच तर करायला आले माईंना सावध करून झालं म्हटलं तुला सावध करावं तुझा नवरा स्वतःला या घराचा तारणहार समजतो ना मग तुझा स्वतःचा नवराच या घराला एक दिवस आग लावणार मोठा भडका होणार हे लक्षात ठेव तर गौरी म्हणते वहिनी तुमचं कसं झालं माहिती आहे का स्वतःचं जगवेना आणि दुसऱ्याचं बघवेना या घरामध्ये मालकीन ते आष्टीत असा तुमचा प्रवास आहे हे विसरू नका त्यावर शालिनी म्हणते तू जे बोललीस ते अगदी बरोबर बोललीस परंतु तुझीही तीच अवस्था व्हायला नको म्हणून तुला सावध करत आहे आणि एवढा चटका बसला तरी तुझे डोळे उघडत नाही का अगं तुझा नवरा ना या घराला आग लावणार आहे सगळ्यांची चिता रचणार आहे तर गौरी म्हणते उगाच जयदीपच्या आड स्वतःची स्वप्न पूर्ण करायचं बघू नका शालिनी म्हणते मी स्वप्न बघत नाही जे आहे तेच बोलत आहे परंतु तुला ते दिसत असूनही तू डोळे झाकून बसलीस पण जे घडायचं आहे ना ते घडणारच आहे तर गौरी म्हणते आजपर्यंत कावळ्याने काही कमी शाप दिले आहेत का परंतु जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत या घराला काही एक होऊ देणार नाही तर शालिनी म्हणते कावळा तर कावळा पण तुझा राजहंस उलटला त्याचं काय त्याने तर घरातील कुलदेवीला सुद्धा घराबाहेर काढलं आता मला तुम्हाला सर्वांना रस्त्यावर आलेलं बघायचं आहे आणि त्याला जास्त दिवस लागणार नाही फक्त चार ते पाच दिवस असं म्हणत शालिनी टेबलवर चाकू खूप असते आणि रागानेच तेथून निघून जाते तेव्हा ते पाहून गौरीला मोठा धक्काच बसतो त्यानंतर घरामध्ये एक प्रेत ठेवलेलं असतं आणि ते पाहून सर्वजण मोठमोठ्याने रडत असतात तेवढ्यात जयदीप तिथे येतो आणि त्या प्रेतावरील कपडा तो बाजूला करतो तेव्हा ते दुसऱ्या तिसऱ्या कुणाचं नसून जयदीपचंच प्रेत असतं गौरी खूप मोठ्याने जयदीपच्या नावाने ओढू लागते तर जयदीपला पाहून सर्वजण मोठमोठ्याने हसत असतात तर ते सर्व गौरीचं स्वप्न असतं तर गौरी जयदीपच्या नावाने मोठ्यानेच ओरडते ती खूप रडत असते त्यानंतर इकडे शेखरदाजी गौरीच्या सांगण्यानुसार जयदीपसोबत बोलायला आलेले असतात आणि विचारतात तुम्ही कामात आहात का जयदीप मुद्दामच म्हणतो नाही मी दाढी करतोय त्यावर शेखरदाजी म्हणतात त्या बँगलोरच्या कंपनीचे लोक आज पुन्हा बोलणी करण्यासाठी येणार आहेत मी काय म्हणतो सुरुवातीची बोलणी मी करू का जयदीप रागानेच विचारतो कंपनीचा मालक कोण आहे मग मीटिंगला मी नको का त्यावर शेखरदाजी म्हणतात तसं नाही हो परंतु सध्याला तुमची मनस्थिती बरोबर नाही तर जयदीप विचारतो मला काय झालंय तर दाजी म्हणतात त्या दिवशी डील कॅन्सल झालं म्हणून तुम्ही डिस्टर्ब आहात म्हणजे कसं कंपनीचं नुकसान व्हायला नको तर जयदीप रागानेच म्हणतो ऐ शेखऱ्या कंपनीच्या नुकसानाचं तू मला शिकवू नकोस कारण ही नंदिनी गृहउद्योग खड्ड्यात गेली होती आणि ती कंपनी या जयदीप शिंदेने वर काढली हे लक्षात ठेव आणि त्यानंतर जयदीप चक्क शेखरदाजींची कॉलर पकडत म्हणतो चल बाहेर तुला तुझी सगळ्यांसमोर लायकी दाखवतो तर दाजी म्हणतात जयदीपराव तुम्ही हे काय करत आहात जरा शांत व्हा माझं ऐकून तरी घ्या परंतु जयदीप मात्र शेखरदाजींची कॉलर पकडून त्यांना ओढतच बाहेर घेऊन येतो आणि कुठे तडफडताय सगळे अगोदर बाहेर या असं मोठ्यानेच म्हणतो तर आवाज ऐकून सर्वजण आता बाहेर येतात माई विचारतात जयदीप काय झालं तू आता कसला गोंधळ घालणार आहेस तर जयदीप चिडूनच म्हणतो गोंधळ मी नाही तर हा माणूस घालत आहे माझ्यासमोर उभं राहण्याची याची लायकी नाही आणि हा मला शिकवतोय का ते ऐकून माई म्हणतात जयदीप काहीही तुझी भाषा तू तु कुणाबद्दल बोलत आहेस याचं भान ठेव त्यावर जयदीप म्हणतो मी तर भानावरच आहे पण या माणसाचं डोकं फिरलं इकडे तिकडे फिरत होता हा माणूस म्हणून त्याला मी नोकरीवर ठेवलं आणि आज तो मला शिकवायला लागला का आणि माझ्या बाजूला उभं राहण्याची सुद्धा याची लायकी नाही चलनिक असं म्हणत तो शेखरदाजींना धक्का देतो तर शेखरदाजी मोठ्यानेच ओढून म्हणतात जयदीपराव बास परंतु जयदीप म्हणतो आवाज खाली तू नोकर आहेस आणि नोकरासारखाच नोकरा राहा आणि आजपासून तुला नंदिनी गृहोद्योगातून मी कायमचं डिसमिस करून टाकतो तुझ्यासारख्या फालतू माणसांची मला गरज नाही ते ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसतो तर गौरी जयदीपला समजावते अरे ते तर आपले शेखरदाजी आहेत तू हे काय बोलतोस त्यांनी आपल्या घरासाठी कंपनीसाठी काही नाही केलं अरे त्यांच्यामुळे तर आपण सहा वर्षांनंतर एकत्र आलो ती तर तुझी सावली आहे सावली अरे त्यांचे तर आपल्यावर डोंगरा एवढे उपकार आहेत आणि तू त्यांनाच धक्के मारून घराबाहेर काढत आहेस का प्लीज असं करू नकोस मी तुझ्या पाया पडते जेव्हा गौरी जयदीपला शेखरदाजींची माफी मागायला सांगत असते तर जयदीप म्हणतो मला हा फालतू माणूस माझ्या कंपनीतच काय तर माझ्या आयुष्यातसुद्धा नको आहे व लगेच तेथून निघून जातो शेखरदाजी खूप रडत असतात तर गौरी आणि माई जयदीपच्या वतीने त्यांना समजवतात आणि माफी मागू लागतात तर दाजी म्हणतात एक मालक म्हणून ते बरोबरच बोलले की त्यांच्या सावलीत उभं राहण्याची माझी लायकी नाही आत्तापर्यंत त्यांनी माझ्यासाठी खूप केलं परंतु आता मला माझ्या लायकीत राहू द्या असं म्हणत दाजी तेथून जाण्यासाठी निघतात तर माई शेखरदाजींसमोर हात जोडत म्हणतात जयदीप काय करतो त्याचं त्यालाच कळत नाही काल तर माझ्या देवीला घराबाहेर काढलं ते तुम्ही पाहिलं ना प्लीज असं माझ्या काळजाला भोग पाडून तुम्ही जाऊ नका तेव्हा रेणुकाला देखील अपमान झाला म्हणून खूप वाईट वाटत असतं तर ती रागानेच दाजींना तेथून घेऊन जाते तर शालिनी खूपच खुश होते तर पुढील भागात जयदीप लक्ष्मीला घेऊन घर सोडून जात असतो आणि तो गौरीला दूर ढकलून देतो सगळ्यांना धक्का बसतो पुढील भागांच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा